मनोरजोशी आज आमच्या पाहिजे नाही. आम्ही माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री आम्ही सगळे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना शेगावला दुःखद बातमी आम्हाला समजली. गेले काही दिवस आजारी होते, त्यांची झुंज सुरू होती, ती झुंजार होती, ती लढवाई होती. शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासातल्या प्रत्येक आंदोलनात ते आगळे. म्हणजे सीमा प्रश्न जे आंदोलन झालं मुंबईत आणि त्यात 69 हुतात्म्यांचं बलिदान झालं, त्यावेळेला माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक झाली तेव्हा त्यांच्यासोबत मनोहर जोशी. असा हा त्यांचा प्रवास. शेवटच्या श्वासापर्यंत ते शिवसैनिक म्हणून झाले. त्यांनी शिवसेनेच्या माध्यमात या देशातली सर्व संसदीय पदांवर त्यांनी काम केलं. म्हणजे नगरसेवक पदापासून नगरसेवक, मुंबईचे महापौर, आमदार विधान परिषद आणि विधानसभा, विरोधी पक्षनेते विधानसभेतले, मग ते राज्याचे मुख्यमंत्री झाले, लोकसभेत गेले, लोकसभेत केंद्रीय मंत्री झाले, लोकसभेचे अध्यक्ष झाले, हा त्यांचा जो प्रवास आहे हा शिवसेनेच्या माध्यमातून झाला. आणि ते सदैव शिवसेनेची ऋणी राहिले. बाळासाहेब ठाकरे यांचे ते अत्यंत विश्वासू सहकारी होते, आमच्या सगळ्यांसाठी ते आदर्श होते, सदैव उत्तम वक्ते, उत्तम अभ्यासक, उत्तम वाचन आणि कडवट मराठी अभिनय आणि यशस्वी उद्योग. मराठी माणसाने उद्योग व्यवसाय कसा करावा हे त्यांच्याकडून शिकावं अशी आमच्या सगळ्यांची लाडकी मनोरजोशी आहे. त्यांनाही उद्धवजी आणि आम्ही जरी दौऱ्यावर असलो तरी हा दौरा थांबवून आम्ही आता मुंबईकडे प्रयाण करतो. आज फक्त मराठी माणूस का महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशातून त्यांना श्रद्धांजली वाढली जाते. कारण लोकसभेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी केलेलं काम आदर्श काम. ते हाडाचे शिक्षक होते, त्यांना सगळे हेडमास्टर म्हणायचे आणि त्यांनी संसद कशी चालवावी पक्षपात न करता हे त्यांनी त्यावेळेला दाखवून दिलं. मी एक शिवसैनिक म्हणून नेहमी त्यांचा आदर केला. हजारो शिवसैनिक त्यांच्यासाठी ते आदर्श होते. आज त्यांची दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांनी केलं. आम्ही सगळ्यांना सवाल